आदरणीय शंकर मालू गोरे साहेबांना विनंती करतो की आपण गणेशजी कुराडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे मैदानामध्ये. आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे सल्लागार आदरणीय जावळे सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी भाऊराव शी साहेबांना विनंती करतो, कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय जावळे सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यापुढील सत्कार मध्ये मूर्ती आहेत आदिवासी विकास संघटनेचे सल्लागार आदरणीय शिवाजी आगान साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तुमच्यातून एक दोन जण जाणवरती याला सांगतात शाला त्याचा काय नाव त्याचं काय सचिन ना सचिन त्याच करू का. शिवाजी आगान साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो सचिन शीद यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवाजी आगान सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. गेम चालू करायची आहे. यापुढील सत्कार मूर्ती आहेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे पदाधिकारी अर्थातच बाळू मुकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. गेम ऑन करायचे आहे. यापुढील सत्कार मूर्ती आहेत पेशाने शिक्षक आहेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका. पहिला चेंडू मात्र सरळ फलंदाज बाद पहिला आदरा लागला या ठिकाणी मात्र स्ट्राइक वर फलंदाज आपण पाहतोय संतोष शेंडेला मात्र मैदान सॉरी विलास. यापुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय नारायण पारधी सर पेशाने शिक्षक आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी भाऊराव शीत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नारायण पारधी सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती आहेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषजी आंबीर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय शंकर मालू गोरे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सन्मान करायचा आहे आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा योगेशजी वाघ. हा आपण पाहू शकाल मान्यवरांची उपस्थिती फार महत्वाची आहे आणि मान्यवरांचा मान सन्मान करणं तितकंच फार महत्वाचं आहे.
सातांना आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. माईची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र मान्यवरांचा केला जातो मान सन्मान. परंतु मैदानाच्या आजमध्ये घडलं काय? मैदानाच्या आजमध्ये असून एक धक्का. विकेटचं पतन. फलंदाज ओ यू टी गॉन. विकेट सत्कार राहिलाय आदिवासी संशोधक म्हणून याने खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचं नाव लौकिक केलं. ते कासगाववाडीचे सुपुत्र आदरणीय रुपेशजी शिद यांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी भाऊराव शिद साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या संशोधक साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. उलट बॉक्स इथे आपण पाहू शकाल. पहिले षटक ज्या पद्धतीने हाताळलं जात इथे आपण पाहतो गोलंदाज सोमनाथ ज्याला आपण गोलंदाजी मार्क करतोय आपण पाहतो आणि इथे निश्चित आपण पाहतो निश्चित जर पाहिलं गेलं तर इथे गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चिमण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचाचा सिग्नल. इथे मात्र हा चेंडू खराब आला गेलाय. व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू. इथे मात्र हा चेंडू खराब. व्हाईट बॉल. प्रयत्न. शतरक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल. अजून एक धक्का. पाच ला एक झालं. तीन चकबार 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 चकबार. विकेट. सतरा धावा बॅटिंग करत असताना बनवल्या. तुम्ही काही घरपट्ट्या पाडू नका नाही तर माईक तुमच्याकडे घ्या. आपला रोखोक काम. 7-12 ओपन. इथे तुम्ही गलपटू शकता. इलेक्ट्रिक मात्र गलपटू शकत नाही. डेडिकेट केली हे तरी सांगा नाही तर डायरेक्ट तुम्ही डेफिनेटली सांगू नका. जरूर इथे डायरेक्ट इलेक्ट्रिक तुम्ही बिघडू शकता. इलेक्ट्रिक बिघडू शकत नाही. डेडिकेट करू शकता तुम्ही. जाऊ द्या तुमचा 7-12 राहू द्या. इथे आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धावत आपण कबड्डी जोडल्या गेल्या. 7 धावा. कारण की योगेश बाग लाईव्हच्या माध्यमाने बघतो त्याला कमीत कमी 100 वरती प्रेक्षक वर्ग पाहत असतात. डेडिकेट करा. मी तेच बोललो तुम्ही डेडिकेट करू शकता. जरूर अगदी आपण पाहतोय. मला वाटतं अजयला डेडिकेट केली गेली ही मेन ऑफ द मॅच. अजय येऊ शकता. आणि योगेश वाघ जर म्हटला तर खैसापेक्षा बेकार कार्यक्रम आहे आणि कोहली पेक्षा बेकार आहे. रोखोक काम. भले घरी जाताना जर पहिल्यांदा रिकाम्या हाती पाठवलं तरी चालेल. धावा धावल काबरती आहेत आपण पाहू शकाल. 7 धावा. चला अजय या. आपण मेन ऑफ द मॅच साठी टाइम काउंट केला गेला. तुमचा तुम्ही मात्र शंका नाही. या षटकासाठी 4.5 मिनिटाचा अवधी घेतला गेला. आपण प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे. इथून पुढे आपण जर पाहिला प्रत्येक डाव हा 5 षटकांचा आहे. तिथे मात्र तुम्हाला 4 षटकही 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करायचे याची मात्र नोंद घ्यायची. अगदी मी सन्माननीय बिलाजी इंदोळा साहेबांना विनंती करेल. साहेब या आपल्या शुभास दिवशी आपण अजयला देत आहोत मेन ऑफ द मॅच. इथे मात्र जरूर आपण जाऊया. इथे
एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या सायन आपण पाहतो. निश्चित मिलनला विनंती करील दादा या आपल्या शुभास आपण अजयला देत आहोत. मिलन द मॅच डेडिकेट केली गेली ती अजयला, जिने कारव टीम साठी चांगली कामगिरी केली आहे. चांगली कामगिरीमध्ये महत्वाच्या मोमेंटला महत्वाची भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करायची हे मात्र सांगत असताना इथे मात्र निश्चित आपण पाहिलं संघाला विजय मिळवून देण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं. आता मात्र आपण पाहू शकाल दावादा फुलकावरती आहे. इथे मात्र निश्चित म्हणजे आठ धावादा फुलका वरती आहे. इथून पुढे मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळणार आहे ते मात्र शंका नाही आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल यावेळेस मात्र निश्चित लाईन सेट केली जाते. फ्रंटचा सिग्नल आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे की हा चिन्ह मात्र बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटायला लागला भाई झुकेगा नाही साला पण वाईट मात्र हिपाटेगा हा चेंडू खरा वाईट बॉल अगदी आपण पाहतोय. यावेळी देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक निवडलं गेलंय. क्षेत्ररक्षक आला गेलाय कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि बघता बघता या बॉल वरती धाबा आला गेला. दोन धाबा या दोन धाबीच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धावल का आपण पाहतो. 11 धाबा स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. अगदी संपूर्ण मित्र परिवार विनायक जी गोरी यांच्या शुभास्त्या इथे खऱ्या अर्थाने मान्यवरचा आणि संपूर्ण मित्र परिवाराचा मान सन्मान आपण इथे पाहत आहोत. त्याचप्रमाणे दुसरं दृश्य आपण पाहतो निश्चित त्यामध्ये देखील मॅच कम्प्लीट केली जाते. इथे खऱ्या अर्थाने आलेल्या समान लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष आणि सहर्ष मनपूर्वक सस्नेहाचं स्वागत. इथे चार चेंडू झाले गेले कौल्याच्या. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला द्वितीय. कृष्णा कुणाल लाईव्ह लो चेक केली का 50 जण देख कप काट इथे नक्कीच आपण पाहू शकाल सन्मान दिलाय आणि इथे सन्मान देत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं सन्मान दिलाय त्या पद्धतीनं धाबा देखील घेतल्या जात आहेत. आता मात्र आपण पाहू शकाल षटक क्रमांक इथे दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 धावा दाखल का होती डीजे सामना आपण अनुभवतोय. 12 धावा फुलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3 नैनेश. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हातांसाठी नैनेश तयार पाहू शकाल निचकरवाडी टीम कडनं. आरडता नाही मजबूत आरडार म्हणजे हंपरले काहीतरी गारठा भरला पाहिजे असा आरडता का संदूक कुठत 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 या जरूर आपण पाहिला अपिली केली होती परंतु अपिलीमध्ये जल्लोष आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही आणि पंचांना सांगितलं गेलं की हा चेंडू डॉट आहे. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. नरेशने सुरुवात केली आणि बघता बघता सुरुवात करत असताना आपण पाहिलं तर तो म्हणजे हा चेंडू डॉट. आता पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील आपण पाहतोय. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र बॅटांना बॉलचा संपर्क झाला नाही. संपर्क झाला न झाला फक्त इष्टांचा. इथे मात्र क्लीन बोर्ड फलंदाज होईल बाद अजून एक धक्का.
जाऊया मैदानाच्या आजमध्ये मान्यवरांची उपस्थिती फार महत्वाची. आज मुख्य व्यासपीठ गजबजला गेलाय, कारण की आज आपण पाहतोय म्हणजे आई गावदेवी पिंपळीवाडी या टीमनं भरवलेली ही स्पर्धा साईल प्रतिष्ठान चषक पर्व दुसऱ्या नाईटची रजनी चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं तसेच आलेल्या उपस्थित मान्यवरांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. मान्यवरांची उपस्थिती म्हणजे फार महत्वाची आहे आणि मान्यवरांची उपस्थिती म्हणजे आमच्या स्पर्धेची गर्भ श्रीमंती आहे. आज खऱ्या अर्थाने तुमचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राहिला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा दा आई गावदेवी पिंपळीवाडी प्रीमियर लीग अगदी आई गावदेव पिंपळेवाडी या टीमच्या वतीने ही स्पर्धा आणि तुमचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. इथे मात्र 12 धावा धावफलकावरती आहेत, 4 विकेट मात्र इथे धावफलकावरती जो आपण पाहतोय जोडल्या गेल्यात. 4 विकेटच्या मोबदल्यात धावा धावफलकावरती 12 असताना इथे सन्मान देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय, बॉल मात्र निघून चालाय आणि इथे मात्र हॅलो प्रत्येक वेळेस सिस्टम चेक करू नका. त्यांचा अगोदरचा चेंडू होता तो मात्र 22 होता की बॅटकट या अगोदरचा चेंडू यस लेग 22 आणि इथे मात्र लेग 22 स्वरूपाने अगोदरच्या बॉल वरती चौकार आला. त्यानंतर या बॉल वरती आपण पाहिलं तर इथे मात्र घेतली गेली ती म्हणजे सिंगल. अशा पद्धतीनं 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहे तोपर्यंत मात्र इथे एकच धाव. अगदी आपण पाहतोय बागुचीवाडी टीम आपण मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना पाहतोय. खऱ्या अर्थाने या टीमचं कौतुक करावं लागेल की या गावाचं कौतुक करावं लागेल. या गावानं नाव कमावलं गेलं ते म्हणजे खऱ्या अर्थाने कबड्डी या स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळामध्ये, परंतु आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये देखील त्या पद्धतीनं नाव रोशन करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. जे आपण पाहतो जनार्दन आणि त्याच्या साथीला संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. 18 धावा आहेत धावफलकावरती, 4 विकेट मात्र गमावल्या गेल्यात. प्रचंड वेग विकेट कीपरला बीट करत बॉल मात्र वाईट प्लस 4 धावा मिळतील इथे मात्र 5 हा मिळतोय नशिबाचा पंजा. पोंजे टीम आपण आलेत का, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर पोंजे टीम आली असेल किंवा नसेल, परंतु त्यानंतर आपण पाहणार आहोत गोरेगाव आणि लोभेवाडी. आपण आले असतील तर आपण देखील संपर्क साधा आयोजकांशी. लोभेवाडी टीमचे कर्णधार आणि टीम गोरेगाव आपण आले असतील तर आपण देखील रिपोर्टिंग करा. फक्त आयोजकांशी संपर्क साधा, आपण आलेत की नाही आपण संपर्क साधा. परंतु खऱ्या तर आपण पाहिलं पोंजे टीम आपण जेणेकरून आले असतील तर आपण उपस्थित राहा, कारण की एसपी साखरपाडा शहापूर तालुक्यातला हा संघ आहे अगदी वेळेवरती उपस्थित राहिलाय. तुम्हाला देखील विनंती आहे, मला वाटतं 7:30 वाजता उपस्थित झालाय, त्यांचं कौतुक करावं लागेल. एकंदरीत आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 इथे मात्र संपुष्टात आलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला गेलाय आणि संघाची टोटल धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थाने एक कर्जत आदिवासी टेनिस क्रिकेटचा शहनशाह आणि खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो निश्चित आपण पाहतो टीम लोभेवाडी टीमच्या उपनी एका अगदी आपण पाहतोय दत्ता लोभी. आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय आज जर पाहिला या खेळाडूकडे अशी गुणवत्ता आहे
अगदी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू जो माझ्या नजरेत मी आतापर्यंत अनुभवला गेलाय तो म्हणजे दत्ता लोभी. शांत, संयमी आणि गुणी खेळाडू. कारण की या खेळाडूकडनं कधी वादविवाद होणार नाही, या खेळाडूकडनं उभरत्या सितारेला कधी जर पाहिलं दुखवलं जाणार नाहीये. अतिशय गुणी खेळाडू म्हणजे दत्ता लोभी. तर निश्चित मी विनंती करेल दत्ता लोभी, आपण कुठे असाल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सजणे स्वागत आहे. निश्चित त्यांचा मालकीचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. दादा अगदी तुकाराम दादा, त्यांचं एक स्वप्न होतं की खऱ्या अर्थात नाईटची स्पर्धा आम्हाला एक तरी वेळा जिंकायची आहे आणि अगदी नादकुळा जांभळवाडी चषक या स्पर्धेमध्ये संघाला अपेक्षा नव्हती की आम्ही खऱ्या अर्थाने बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ, परंतु तिथे मात्र तो संघ चॅम्पियन राहिला होता आणि दत्ता लोभीचे डोळे भरून आले होते. मी बाईट घेण्यासाठी तयार होतोय, तिथे मात्र बाईट घेण्यासाठी माझी देखील हिंमत झाली नव्हती आणि चित आज ते स्वप्न पुन्हा एकदा आज पाहायला मिळेल का ते पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली गेली. संघाची टोटल धावपळकावरती आपण पाहतो त्या म्हणजे चार गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. त्यानंतर आमचे जवळचे मित्र समालोचक उत्तम पाडवी यांचं देखील इथे शुभागमन झालं. या अगदी लोभेवाडी टीमचा देखील एक लेजंड क्रिकेटर आहे, परंतु उभारत्या खेळाडूंना सातत्याने त्यांचं मार्गदर्शन. या उत्तमजी दादा यांना विनंती करेल. दादा या आपला देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक ससणे असं स्वागत आहे. दोन चेंडू हाताळले गेलेत या षटकामधील. दोन चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले, त्यानंतर इथे डॉट चेंडू आला गेलाय. चार विकेट गमावल्या गेल्यात. तर म्हणजे टीम भागुच्चवाडी क्रिकेट संघानं पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुलटास बॉल होता फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे मात्र निश्चित जास्त काही नुकसान होणार नाहीये. इथे मात्र एका डावीच्या मदतीने आपण पाहणार आहोत. धावफलक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल ते म्हणजे 26-26 धावा धावफलकावरती टीम भागुच्चवाडी चार गड्याच्या मोबदल्यात. जनार्दन ज्याला मात्र आपण स्ट्राइक एंड वरती पाहू शकाल. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती प्रचंड वेग अचूक टक्का, परंतु इथे मात्र हा चेंडू कमालीचा पाहायला मिळाला आणि बघता बघता निश्चित इथे निर्धाव चेंडू. रोहदास ज्याच्या माध्यमातून चांगली विकेट किपिंग आपण पाहत आलो गेलो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मेचकरवाडी टीमच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा दिशा आणि इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र इथे गेला आलं गेले. बॉल मात्र निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. डावा मिळती चार हा येतो A1. इथे मात्र आपण पाहू शकाल यावेळी देखील अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. अशा पद्धतीनं षटक क्रमांक आपण इथे मात्र चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला गेला. संघाची टोटल धावफलकावरती जोडली गेली चार गड्याच्या मोबदल्यात 30 धावा टीम भागुच्चवाडी. पोंजे टीम आपण आले असतील तर आयोजकांचे रिपोर्टिंग करा, परंतु पोंजे टीम आली की नाही हे माहित नाही. परंतु मी विनंती करेल पुढची मॅच गोरेगाव टीमचे कर्णधार आपण आले असतील तर आपण देखील रिपोर्टिंग करा टॉस साठी, कारण की लोभेवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इथे मात्र गोरेगाव टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल या आपण टॉस साठी. जरूर चार षटकांचा खेळ पोंजे टीम आल्यात, परंतु काय सांगायचं ह्याला गाडली याला जर त्याला गाडली ज्याला ठीक आहे दोघं चाला या तुमचं देखील धनधन आणि इथे धन्य धन्य करूया. तर निश्चित आपण पाहतोय इथे एकदा वेगाने कम्प्लीट झाले. बापो चानस होती गची आणि मुचिंडी थ्रो. इथे मात्र बघता बघता या बॉल वरती मात्र धावा मिळतील दोन. इथे मात्र या दोन धाबीच्या मदतीनं संघाची टोटल धावपळकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 32 धाबा. अगदी आपण पाहतो लोभीवाडी टीमचे कॅप्टन मिस्टर सचिन टिचकुले ज्याचं मात्र निश्चित आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थाने उपस्थिती पाहायला मिळते.
त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती उत्तमजी पादिरे एक आदिवासी समालोचक ज्यांचा बुलंद आवाज कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहत आलोय त्यांचा देखील खऱ्या अर्थाने उपस्थिती आपण पाहतो. त्यानंतर आमचे परममित्र आणि खऱ्या अर्थाने लोभेवाडी टीमचा एक गुणी गुणवंत खेळाडू दत्ता लोभी यांचा देखील इथे अक्षुभागवन सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. इथे मात्र निश्चित धावा मिळतील चार. यावेळेस आपण पाहूया चार धावा येत असताना संघाची दोन 36 धावा फुलकावरती आहेत. शेवटची चार चेडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. यावेळेस हो काय सांगायचा भरम जुना खेळाडू आहे भरम कठीण काय सांगायचं आहे. पण आता मात्र बॅट जुनी झाली गडी नवा झाला का गडी जुना झाला बॅट नाही झाली असा कार्यक्रम झाला. बॅट बॉल निर्धाव चेडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव वेगानं कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र अशा पद्धतीने आपण पाहू शकाल बघता बघता दुसऱ्या धावेसाठी विकेटचं पसन नाहीये का. आणि मित्रांनो धाव फलंदाज बाद नाही तुला याचं व्हायचं ये बाबा काय आता सांगायचं आहे. यस एकाच वेळेस एकाच प्रयत्नाला दोनही स्ट्राईक न फलंदाजाने स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे आपण जर पाहिला तर एक फलंदाज स्ट्राईक सोडून येईल दुसरा फलंदाज तोपर्यंत जागेवरती राहील अशी धाव ग्राह्य धरणार जाणार नाहीये याची मात्र नोंद घ्यायची. एक सिंगल आली गेली 37 धावा धावफलकावरती भागुची बाडी टीमच्या धावफलकावरती आपण पाहतोय. जनार्दन आपण पाहतो स्ट्राईक एडमध्ये 7 चेंडूचा सामना केलाय 7 धाब्यानं वरती खेळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र शॉर्ट तडम्याला क्षेत्ररक्षकाला परत काय सांगायचं भरम काम झाला ढंगपटीतून बॉल मात्र सुळसुळीत पुळपुळीत कार्यक्रम. इथे मात्र 2 धाबा एकच का. यावेळेस मात्र ओ हो कमालीचा फटका बॉल मात्र थांबणार नाही बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना टोकलाय. इथे बिग बी षटकार पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि संघाची टोकरचा मान सन्मान करणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय आई गावदेव पिंपळवाडी टीमच्या माध्यमातून साहिल प्रतिशांत चषक पर्व दुसरं चौथ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. जाऊया मान सन्मानाकडे तिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेट मधला आदिवासी छान खेळाडू ज्याला मात्र आपण पाहत आलो आतापर्यंत 7 गुणी खेळाडू संयमता ज्याच्याकडे आपण पाहिली अर्थात सन्मानीय दत्ता लोभी दादांचा इथे केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. अगदी दत्ता दादा यांना विनंती करेल दादा या आपण आपला मान सन्मान केला जाईल आणि तो मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल चला आमचे कृषी उत्पादन बाजार समिती अंबरनाथ सदस्य भाऊराव दादा शीद यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभ असते. आपण इथे मात्र दत्ता लोभी यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत एक गुणी आणि शांत संयमी खेळाडू अगदी जर पाहिला निश्चित या खेळाडूकडे सातत्य मित्रांनो कधी पाहिलं तर कधी तुम्हाला खऱ्या अर्थाने जर पाहिला शांतता आणि गुणवत्ता ही या खेळाडूमध्ये समर्थ असणारा हा खऱ्या अर्थाने गुण आपण पाहतोय आणि इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती तो मान सन्मान आपण इथे करत आहोत. त्यानंतर निश्चित आपण जाऊया पुन्हा एकदा मान सन्मानाकडे तिथे मात्र आपण पाहतोय उत्तम दादा पादिर यांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान. दादा या आपला मान सन्मान जो मात्र केला जाईल त्या मान सन्मानचा स्वीकार करा. आणि इथे मात्र निश्चित इथे उत्तम दादा पादिर यांचा इथे मात्र निश्चित मान सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. माईची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गुढ आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे उत्तम दादा पादिर यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत.
आपण स्क्रीन वरती पाहू शकाल मान्यवरचा मान सन्मान आपण करत आहोत आणि चित चला लक्ष्मण दादा यंदा विनंती करतो दादा या आपल्या शुभास्ते आपण हा मान सन्मान आपण इथे करत आहोत लक्ष्मण दादा गोरी ज्यांच्या शुभास्ते उत्तम दादा पादरी यांचा इथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत अर्थात साईल प्रतिष्ठान चषक पिंपळली वाडी या स्पर्धेच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मेचकरवाडी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते ती म्हणजे संजू आणि त्याच्या साथीला कैलास ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते परंतु मान्यवरचा मान सन्मान इथे आपण खेळपट्टीवरती करत आहोत यानंतर पुन्हा एकदा मॅचला आणि डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया तुकारामजी वाघ सरांना मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका धन्यवाद धन्यवाद योगेशजी वाघ या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय चौथ्या रात्रीतील हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूने बागुचवाडी त्याच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहतो मेचकरवाडी प्रथम फलंदाजी करताना बागुचवाडी संघाने 44 धावा बनवल्या 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते मेचकरवाडी टीम पुढे सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतो सलामीवर कैलास बांगारे आणि संजू स्ट्राईक वर संजू तर नॉन स्ट्राईक ला फलंदाज आपण पाहतो कैलास बांगारे उत्कृष्ट खेळाडू अतिशय शांत स्वभावाचा हा खेळाडू नॉन स्ट्राईक ला आपण पाहू शकाल कैलास बांगारेला तर स्ट्राईक वर फलंदाज संजू गेम ऑन होईल पहिलं पिवनचं षटक टाकण्यासाठी चेतन या गोलंदाजाचा वापर केलाय 45 धावा डिफेन्स करायचा आहे त्यांना अनुषंगाने या ठिकाणी मात्र गोलंदाजी करावी लागेल ती बागुचवाडी टीमला पहिला चेंडू रिलीज होईल पहिला चेंडू आणि चांगलं शतरक्षण राहिलंय परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये श्री गणेश झाला या एक या धावसंख्येनं संघाची धावसंख्या मेतकरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर एक त्या ठिकाणी शतरक्षक होते महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे जे जवळचे मित्र अर्थातच अंकुश निर्गुडे साहेब विलास निर्गुडे साहेब महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आणि स्वतः संगणकाच्या भूमिकेत सुद्धा आहेत तर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे अंकुशजी निर्गुडे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण यायचा व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या साहेब आपण व्यासपीठावर इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं बॅटन बॉलचा संपर्क नव्हता परंतु एक चोरटी धाव घेण्याच्या अनुषंगाने 1+1 अवंतर धाव एक आणि अशा दोन धाव मिळतील या दोन धावेनं संघाची धावसंख्या धाव पलकावर तीन धावा एकदा अवंतर धाव या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या एकने वाढेल चार धावा व्यासपीठावर आपण पाहतोय आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाण्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मात्र दाखल झाले त्यांचा पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळवाडी आयोजित साईल प्रतिष्ठान चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये सर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे तसेच व्यासपीठावर आदरणीय एक चांगले उत्कृष्ट क्रिकेटर दत्ता लोभी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं सुद्धा सर्ष स्वागत आहे तसेच आमचे जवळचे मित्र आणि पेशाने या ठिकाणी समालोचन सुद्धा अतिशय करतात ते उत्तम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा सर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी मात्र सिंगल मिळाले सिंगल न संघाची धावसंख्या डबल न धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल सहा धावा 45
धावा बनवायचे आहेत, मनगटी ताकदीचा वापर केलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल वन बाउंड सी मारेषा बाहेर, हा येतोय संजूच्या बॅट मधून ठणखणीत चौकार। दहा धावा खर्च केल्यात, दोन त्यामध्ये अवंतर आहेत। इथे मात्र सिंगल मिळेल, पंच लेग बाईज ना कॅटकट ओके। या ठिकाणी मी संघाची धावसंख्या डबल डिजिटल मध्ये आपण 11 धावा पाहतोय। संजू आणि कैलास ही जोडी, चार चेंडू नंतर मात्र स्ट्राइक वर फलंदाज आलाय कैलास बांगारी। बॅट ची हिडिंग एज त्या ठिकाणी उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न, चेंडू आताला ब्रश करतोय, शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत अवधी होता तो दोन धावा घेण्याचा चांगला एफर्ट देण्याचं काम केलं जात आहे। या ठिकाणी भागुजवाड्या टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं इथून मात्र दोन धावा मिळाल्या, दोन धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 13 धावा, बिनबाद 1306 सुरुवात मी म्हणेन, कारण विचार केला तर 45 धावांचं टार्गेट दिलंय ते मेतकरवाडी टीमला, सुरुवात मात्र चांगली राहिली ती मेतकरवाडी टीमची। या षटकातील पिवनच्या पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गावर, गोलंदाज चेतन। डायरेक्ट हिट आणि इथे मात्र चुकीची फेकती, बॅकअपला तीन खेळाडू होते परंतु या ठिकाणी मात्र हे काही खेळाडूला शेवटच्या खेळाडूने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांचा या धावा तीन ना ओके, या तीन धावा, या तीन धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर, पिवनच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागला 16 धावा। येणारं समीकरण आपण पाहू शकाल, येणारे 24 चेंडू आणि 29 धावा बनवायचे आहेत। सामना अजूनही बंद लिपाफ्यामध्ये आपण पाहतोय, यापुढील होणारा सामना जर पैंगे संघ आला असेल तर लगेच आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे, खूप उशीर झालाय। या सहर्ष स्वागत आहे तुमचा, या लगेच आपला संघनायक लगेच पाठवायचा आहे आणि SP साखरपाडा संघ आपल्याला विनंती आहे की आपल्याला संघनायक लगेच आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। SP साखरपाडा SP साखरपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी आहे। हा संघ 7:30 वाजता या ठिकाणी मैदानावर दाखल झालाय, खरोखर शहापूर तालुक्यातून हा संघ आलाय आणि धन्यवाद मयूर स्पोर्ट साखरपाडा असं या संघाचं नाव आहे। चला पोंजे संघ आपला लगेच संघनायक अगोदर पाठवायचा आहे, कारण आपली पहिली मॅच होती, या ठिकाणी दुसरी मॅच चालू झाली आहे। धावपलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 16 धावा, पहिलं षटक संपलं, पीटूचं दुसरं षटक टाकण्यासाठी स्वतः संतोष शेंडे पेशाने मात्र शिक्षक आहेत आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना या ठिकाणी खास करून हा सामना खेळण्यासाठी श्रीवर्धन वरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। इथे मात्र फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला उचलला फेकलाय, एकच धाव मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण लायलंय पाहायला मिळालं। सिंगल, या सिंगलनं संघाची धावसंख्या धावपलकावर 17 धावा। इथे मात्र फटका चांगला आहे अक्षरशः शॉर्ट फाईन लेगच्या डोक्याच्या वरण, हा चेंडू जातोय,
हा हँडसम षटकारासाठी संजू ऑन द फायर, संजूच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. षटकारानं संघाची धावसंख्या धावपलकावर 23 धावा, समीकरण उरलं येणारे 22 चेंडू, 22 धावांची गरज. डीजे चला पोंजे संघ, पोंजे बी आपला संघ नायक पाठवायचा आहे मित्रांनो. अविनाश जरा सहकार्य करायचं आहे. निश्चितच वल्लभ टूर्नामेंट मध्ये या खेळाडूला खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूला बाईकची गरज होती ती बाईक मिळाली होती तोच खेळाडू युनियन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. अविनाश एक 8 फलंदाज चटकार आणि चौकार अतिशय चांगल्या पद्धतीने मारणारा खेळाडू म्हणजे 8 फलंदाज अविनाशला आपण इंडियन ऍक्शन मध्ये या सामन्यानंतर पाहू शकाल. हलक्या शतकाने कट केलंय या ठिकाणी मात्र रन कॉलिंग दिलं होतं आणि इथे मात्र चोरटी डाव चोरलेली आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये बॅकअप नव्हतं, बॅकअप नसल्या कारणाने या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली. पंच त्याच्या अगोदर जो चौकार गेला ते बॅट कट होती ना. ओके सिंगल आता जी घेतली ती. ओके संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल जयदासला. अतिशय चांगला संघ आहे पोहिंजे. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत. 19 चेंडू मध्ये 16 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. अजून एक मनगटी ताकदीचा वापर, हा हँडसम अजून एक संजूच्या बॅट मधून निघालेला दिमागदार फटका स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरनं हँडसम षटकार. मध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या आहेत ते संजूना. अतिशय चांगली या ठिकाणी मात्र फलंदाजी राहिली आहे आणि पार्टनरशिपचा विचार केला तर पार्टनरशिप 35 धावांचं या ठिकाणी मात्र भागीदारी रचले. कैलास बांगारे आणि संजू या दोन फलंदाजामध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये धावपलकावर धावा लागल्या 35 धावा, येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना खुला केलाय अर्थातच संघ आपण पाहतोय मेचकरवाडी अतिशय चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत. पोंजे संघाचा संघ नायक यायचा आहे नाणेफेकीसाठी. मी आदरणीय सुभाषजी आंबेर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते या ठिकाणी मात्र या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. इथे मात्र अजून एक खराब शत्ररक्षणाचा फायदा होतोय तो मेतकरवाडी टीमला. चौकार पंचांना विनंती आहे की लेग बाईज किंवा बाईज असेल तर आपण इशाऱ्याने कळवायचं आहे. धावपलकावर धावा लागला तर विचार केला तर 39 म्हणजे 17 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. पोंजेवाले आपला संघनायक पाठवायचा आहे. अरे अगोदरच तुम्ही कालावधी घेतलाय
अरे कमी फिरून आला तर फोन करायचा आहे जकाना, तुम्ही दिल्लीवरून जाल तर कसा वयाचा, जायचा होता गुजरातला तुम्ही जर हैदराबादले चौकाराला चौकारान, मात्र स्कोर लेवल झाला, एका दावेपासून वंचित आहे तो मेतकरवाडी हा संघ। 15 चेंडू आणि एका दावेची गरज आहे, म्हणजे हा सामना पाहिला तर एकतर्फी पाहायला मिळाला। इथून मात्र आपल्या स्टाईलनं मात्र सामना जिंकलाय, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, नो डाऊट कोणाच्याही मनात प्रश्न नसेल। ज्याने 10 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी केली तो संजू ठरला या सामन्याचा हिरो। संजू लगेच यायचा आहे आपण। महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमच्या जवळचे मित्र अर्थातच अंकुशजी निर्गुडा साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी भाऊराव शेड कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य यांना विनंती करतो की या